सावरकरांच्या बदनामीचं षडयंत्र रचणाऱ्या काँग्रेसला तिची जागा दाखवा. रणजित सावरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बिनबुडाचे यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बिनबुडाचे आरोप करून देशभर अराजकता माजवण्याचं षडयंत्र काँग्रेसनं रचलं आहे असा गंभीर आरोप स्वातंत्र्यवीरांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले. एकीकडे खाती आणि बंगल्यावरून मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहेत तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्येचं भीषण वास्तव पुन्हा समोर आलंय. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलंय. तर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 70% शेतीचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्यांची संख्या आता वाढल्याचं दिसतंय. 2015 साली अशाच प्रकारे एका महिन्यात 300 अधिक आत्महत्या झालेल्या होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज एकनाथ खडसेंची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात जळगावामध्ये ही भेट होणार असल्याचं कळतंय आणि भेटीदरम्यान गिरीश महाजन देखील असतील. जिल्हा परिषद निवडणुकीवर चर्चा करण्याचं निमित्त सांगितलं जातंय, पण खरं तर हा खडसेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं पहाटे भुसावळमध्ये आगमन झालं. विशेष म्हणजे त्यांनी रेल्वेनं भुसावळ गाठलंय. धुरंधर एक्सप्रेसनं पहाटे 5:30 त्यांचं भुसावळ जंक्शनला आगमन झालं आणि तिथून ते जळगावासाठी रवाना झाले आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे आणि संजय सावकारे उपस्थित होते. तर राज्यात अनपेक्षितपणे झालेल्या महाविकास आघाडीचं खातेवाटप तिढा आता कायम आहे. त्यातच आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात वाद झाल्याचं बोललं जातं आहे. अशोक चव्हाण यांच्याकडून कृषी, ग्रामविकास किंवा इतर समान महत्त्वाच्या खात्याची मागणी झाली आणि त्यानंतर अजित पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याआधी कोणती खाती दिली जातील यावर चर्चा केली होती. त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब तुम्ही नव्हता असं अजित पवार यांनी म्हटलंय. मग अशोक चव्हाणही चिडले आणि त्यांनी अजितदादांना सुनावलंय. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असणाऱ्या पक्षाचे पालकमंत्री नेमण्यात येतील असा फॉर्म्युला महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरल्याचं समोर आलंय आणि काल रात्री उशिरा महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पालकमंत्रीपद कोणत्या जिल्ह्यात कोणास द्यायचं यावरून खूप वेळ चर्चाही झाली आणि अनेक जिल्ह्यांमध्ये तिन्ही पक्षाचे नेते पालकमंत्रीपद मिळावं यासाठी आग्रही होते. अखेर ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त तिथं त्या पक्षाचा पालकमंत्रीपद नेमायचं असं ठरल्याची माहिती मिळते. वास्तविक या फॉर्म्युल्यामुळे काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फटका बसेल असं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कृषी योजना याचा आढावा घेतला जाणार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही राज्यातील सर्व नेते राज्यातील सर्व विभागातील जिल्हाधिकारी, महसूल, कृषी, सहकार, प्रशासकीय यंत्रणेवरील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत. तर शासनानं काढलेला GR यातही काही फेरबदल करण्याबाबत चर्चा होईल आणि सरसकट कर्जमाफी GR यावरून नाराजी सूर काहीसा होतोय. त्यात काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या बदल करण्यात येतील. तर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची बैठक संपली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी आमचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिल्याचं म्हटलं आहे आणि आज दुपारी खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर आमच्याकडे गृहमंत्रीपद नको असंच म्हणणारे जास्त आहेत. खातेवाटपासंदर्भातला निर्णय 8 दिवसांपूर्वीच झालाय आणि तरुणांना संधी देण्यात आली आहे असं शरद पवार यांनी काल स्पष्ट केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्यापर्यंत म्हणजे आजपर्यंत खातेवाटप जाहीर करतील असंही शरद पवार काल म्हणाले. तर गेल्या फडणवीस सरकारमध्ये रावते यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र आत्ताच्या ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे इतर अनेक नाराजांच्या यादीत रावतेंचंही नाव जोडलं गेलं होतं. मात्र आपण पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचा आदर करणारा एक निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं सांगत त्यांनी या चर्चेवर पडदा टाकलाय. भास्कर जाधव यांच्याशी मंत्रिपदाची कोणतीही कमिटमेंट नसल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी पक्षात प्रवेश दिला आणि त्यानंतर उमेदवारी दिली आणि आमदार केलं एवढी कमिटमेंट उद्धवजींनी पूर्ण केल्याचं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलंय. शिवसेनेचा कुठलाही आमदार नाराज नसल्याचं यावेळी राऊतांनी स्पष्ट केलंय. मात्र खडसे भाजपामध्ये नक्कीच नाराज असल्याचं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय.
तर मंत्र्यांची दालनं आणि शासकीय निवासस्थान यावरून रुसवे फुगवे सुरू झालेले असून नव्या रचनेत वाटप झालेले बंगले किंवा दालनं काही मंत्र्यांना पसंत नाहीयेत तर काही जणांनी बदलून घेण्याचा आग्रह धरला. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना वाटप झालेल्या मंत्रालयासमोरील बंगला धनंजय मुंडे यांना देण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय. तर विजय वडेट्टीवार यांनीही पूर्वी विरोधी पक्षनेता म्हणून मिळालेलं निवासस्थान रिकाम करण्यास स्पष्ट नकार दिल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये बंगल्यावरून चांगली झुंपलीय. तर प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोष काय असा प्रश्न आता भाजपनं टीकाकारांना केलाय. भाजपा महाराष्ट्रानं काही ट्विट करून टीकाकारांना हा प्रश्न उपस्थित केलाय. महाराष्ट्राला यापूर्वी 9 वेळेस प्रतिनिधित्व नव्हतं, 2 अपवाद वगळले तर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचंच सरकार होतं. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांना वगळलं अशी टीका आत्ता का होती असा प्रश्न भाजपनं विचारलाय. तर महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आल्यामुळे यावेळेस प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात राज्याचा चित्ररथ दिसणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्राचा चित्ररथ डावलला तरी भाजप गप्प का अशी विचारणा केली आहे आणि हे काँग्रेस राजवटीमध्ये घडलं असतं तर महाराष्ट्र भाजपनं बोंबाबोंब केली असती अशी टीकासुद्धा यावेळेस त्यांनी केली आहे. शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपसोबत जे केलं त्यामुळे या दोन पक्षांमध्ये काडीमोड झाला आहे का असा प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विचारलाय. आमच्या पक्षानं काहीही ठरवलेलं नाही असं मोघम उत्तर शहा यांनी दिलंय. तर 10 रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती पण या शिवथाळीसाठी काही अटी असणार आहेत त्यावरून निलेश राणे यांनी ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की या अटी पाहूनच भूक मरेल, शिवभोजन नाव बदलून अटी भोजन करा, सरळ हाताने काय मिळेल अशी अपेक्षा या सरकारकडून कुणीही करू नये असं निलेश राणे यांनी म्हटलंय. तर आघाडीच्या सरकारनं लबाडी केली, शेतकऱ्यांना 1 पैसाही दिला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. 2014 जाहीरनाम्यात आश्वासन न देताही आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलंय. तर मंत्रिमंडळ विस्तार होऊन 3 दिवस लोटले आहेत, अद्याप खातेवाटप झालं नसल्याचं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय. तर औरंगाबाद जिल्हा परिषदेची आज निवडणूक होती आणि इथं महाविकास आघाडी एकत्र आली आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मनसेचा एकमेव सदस्य महाविकास आघाडीला मतदान करणार आहे, त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद जिल्हा परिषद महाविकास आघाडीच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज राजकीय उलथापालथ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर झालेलं असून भाजपची सत्ता अखेर संपुष्टात आली. अध्यक्षपदी बजरंग पाटील, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील विजयी झालेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महाआघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झालाय. बजरंग पाटील 18 मतांनी तर सतीश पाटील 18 मतांनी विजयी झालेत. त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेवर भगवा फडकलाय. शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग तिथं यशस्वी ठरलाय. सेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पाठिंबा दिलाय, त्यामुळे क्षीरसागर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर महाविकास आघाडी एकत्र येत हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी शिवसेनेचे गुणाजी बेले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून काँग्रेसच्या पदरात सभापतीपद येणार असल्याचं बोललं जात आहे. शेतकरी चिंतामुक्त होण्यासाठी यापुढील कार्यकाळामध्ये महाविकास आघाडी काम करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच शहरात आगमन झाल्यानं शहर शिवसेनेच्या वतीनं भुसे यांची जंगी यांचं स्वागत करण्यात आलं आणि यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवादही साधलाय. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवार कामाला लागलेत. अजित पवारांनी इंदू मिलच्या जागेची पाहणी केली असून त्यावेळेस 2022 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार असल्याची हमी सुद्धा त्यांनी दिली आहे. तर कोकणनं शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे पण शिवसेनेनं कोकणला वाऱ्यावर सोडले. मंत्रिमंडळ तयार करताना शिवसेनेनं कोकणच्या तोंडाला पानं पुसलीत आणि हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करतंय असा घाणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कणकवली इथे केलाय.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त अंधेरीमधल्या मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रदर्शन भरवण्यात आले आणि या शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्यांना पोलीस दलातल्या महत्त्वाच्या बाबींची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले. युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बेस्टच्या नवीन वातानुकूलित मिनी बसचं लोकार्पण करण्यात आलं आहे. वडाळा बस आगारामध्ये हा सोहळा पार पडलाय. मुंबईच्या वाहतूक कोंडीमध्ये आणि चिंचोळ्या रस्त्यांवर या मिनी बसेस आरामात धावू शकतील अशी रचना करण्यात आली आहे. गरीब अथवा मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमधील धोकादायक अवस्थेतील झाडाच्या फांद्याची छाटणी अथवा ते हटवण्याचं काम मोफत करण्यास पालिकेनं आता स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे वस्त्यांमधील धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी किंवा त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी रहिवाशांना शुल्क भरावं लागणार आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरेमधील जागाच योग्य असल्याचा अहवाल राज्य सरकारनं नेमलेल्या समितीनं दिलाय आणि तरी देखील राज्य सरकार पुन्हा या समितीला मुदतवाढ का देत आहे असा सवाल करत कारशेडबाबत समितीचा अहवाल जाहीर करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व मिल मालकांना आता पत्र पाठवण्याचे आदेश दिले. ज्या मिल मालकांच्या मिलचा जागा मोकळ्या पडून आहेत त्यांनी त्या सुरक्षित करण्यासाठी व्यवस्था करावी असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाले. तर भाजप खासदार नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकर यांनी नवी मुंबई बेलापूर इथल्या कोकण रेल्वे मुख्यालयाला भेट दिली. या बैठकीला कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि रोहा ते सिंधुदुर्ग मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना नियमित थांबे मिळावेत. रत्नागिरीपर्यंत येत्या 4 महिन्यात संपूर्ण विद्युतीकरणाचं काम पूर्ण करण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. तर वसई विरार शहराला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा बसला. दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी अतिक्रमण इत्यादी विविध समस्या आता नागरिकांना भेडसावत आहेत. ठाण्यात पोलीस दल वर्धापन दिनानिमित्त अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. रायझिंग डेचं औचित्य साधत ठाणे नगर पोलीस स्थानकाला शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली असून ठाणे पोलीस शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली आहे. तर रेल्वे स्थानकाच्या 150 मीटर अंतरापर्यंत फेरीवाले बसू शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर देखील ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा वावर अजूनही पाहायला मिळतो आणि या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेनं विशेष मोहीम राबवली आणि ही मोहीम आता पुन्हा थंड पडल्याचं चित्र दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यामध्ये ठाण्यापलीकडील स्थानकात प्रवाशांना आणखी मेगा ब्लॉकला सामोरं जावं लागणार आहे. या मार्गावरील 4 पुलांच्या उभारणीच्या कामासह 5व्या 6व्या मार्गिकेच्या जोडणीसाठी मध्य रेल्वेला विशेष मेगा ब्लॉक घ्यावे लागणार आहेत. नाताळच्या दिवशीचा अनुभव लक्षात घेत सार्वजनिक सुट्टीऐवजी रविवारीच ही कामं करण्याचं नियोजन रेल्वे प्रशासन आता आखतंय. तर कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरामध्ये असलेल्या लोकग्राम पादचारी पूल नव्यानं बांधण्याच्या कामाला कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासाठी सुमारे 38.57 कोटी रुपये खर्चाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली असून हा पूल धोकादायक झाल्यानं 19 मे 2019 पासून हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. तर उल्हासनगर शहरामधील रस्ते आणि फुटपाथ काबीज करणाऱ्या भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून गेल्या अनेक वर्षांपासून हे भंगार माफिया व्यवसायाच्या माध्यमातून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं या भंगार माफियांचे फुटपाथ आणि रस्त्याच्या शेजारी असलेले सामान जप्त केले. पुणे पोलीस दलाचे कॉन्स्टेबल सागर घोरपडे सोशल मीडियाचे नवे हिरो ठरलेले आहेत. सागर हे अत्यंत सुरेल आवाजाचे गायक असल्यामुळे त्यांनी रेकॉर्ड केलेलं गाणं हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरतंय आणि सागर घोरपडेंच्या आवाजाचं सोशल मीडियावर सगळीकडे कौतुक होतंय. तर यंदा सावित्रीबाईंची 189वी जयंती असल्यामुळे पुण्यातल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अहिल्यादेवी शाळेतील 189 विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचं अनोख्या पद्धतीनं स्मरण केलंय. तर या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून हातात लॅपटॉप कानात हेडफोन घेत आधुनिक पद्धतीनं सावित्रीबाईंचं स्मरण केलंय.
लोणावळ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. चोरीच्या उद्देशाने महिलेला खून करण्यात आले असून द्वारकामाई सोसायटीमध्ये रेशमा पुरुषोत्तम बसल यांचा खून झालाय. मारेकरी अद्याप फरार आहेत आणि या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. तर खेड तालुक्यामधील चासकमान धरणाच्या कालव्याला गळती असल्यानं खेड शिरूरमधील सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आणि त्यावर उपाय म्हणून हा कालवा भूमिगत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. कोल्हापुरात आता भरधाव वेगात असलेल्या ट्रकनं KMT बसला धडक दिल्यामुळे या धडकेत एक प्रवासी जागीच ठार झाला असून 7 जण गंभीर जखमी झालेत. तावडे हॉटेल परिसरातील पुणे बंगलोर महामार्गावर हा अपघात घडलाय. अहमदनगरमधील पाथर्डी इथं टाकली फाट्यावर एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरुणांनी तलवारीचं खुलेआम प्रदर्शन केल्याची घटना घडली आहे. तर या तरुणांनी तलवार हातात घेत गाण्यावरही डान्स केला आणि हा प्रकार सुरू असताना एका नागरिकाने लगेचच या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. तर आता बातमी ती म्हणजे सफरचंदाचा हंगाम सुरू होतोय. काश्मीर सफरचंद चवीला सिमला सफरचंदापेक्षा काहीशी गोड असतात आणि याशिवाय दरही कमी असतो. त्यामुळे काश्मीर सफरचंदाला ग्राहकांची पसंती असते आणि सध्या काश्मीरात बर्फवृष्टी सुरू असल्यानं आवक कमी झाली आहे. तर परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी पडली आहे. या ठिकाणी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चुलीसमोर बसलेल्या महिलेचा जळून दुर्दैवी मृत्यू झालाय. वैजंताबाई घुमरे चुलीजवळ शेक घेण्यासाठी बसलेल्या होत्या आणि त्यांच्या साडीनं पेट घेतला आणि त्यांचा मृत्यू झालाय. तर राजस्थानच्या अलवरमध्ये आज धुक्यामुळे एक विचित्र अपघात घडलाय. 8 ते 10 गाड्या एकमेकांवर आदळल्यात आणि त्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले. धुक्यामुळे अनेकदा असे अपघात होत असतात. तर युद्धाचा सराव करताना जवान शहीद झालेला आहे. महेश तिडके असं या शहीद जवानाचं नाव आहे. शहीद जवान परळी तालुक्यातील लाडझरी गावचा असल्याची माहिती मिळते. पंजाबमध्ये जवानाला वीरमरण आलंय. महेश 3 वर्षांपूर्वी सैन्य दलामध्ये रुजू झालेले होते. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेलं आंदोलन हे संसदेविरोधात नसून तुमच्या फुटीत धोरणांविरोधात असल्याचं म्हणत आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. काँग्रेसनं पाकिस्तान विरुद्धच्या युद्धातील विजयाची आठवण पंतप्रधान मोदींना करून दिली आहे. तर राफेल फायटर विमानाचा सामना करण्यासाठी पाकिस्ताननं JF-17 या फायटर विमानामध्ये सुधारणा केली आणि राफेल हे आजच्या घडीचं जगातलं अत्याधुनिक फायटर विमान आहे. भारतानं फ्रान्ससोबत 36 राफेल फायटर जेट विकत घेण्याचा करार केला असून त्यातील 3 विमानं भारताकडे सुपूर्द करण्यात आली आहेत आणि यावर्षी ती इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यात दाखल होती. तर एका दुकानदाराच्या अनैसर्गिक मृत्यूनंतर 2 समुदायातील लोकांमध्ये चकमकी घडल्यामुळे पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील 3 पंचायत समिती क्षेत्रांमध्ये गुरुवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात आरोग्य विभागाशी संलग्न आरोग्य केंद्र आणि कार्यालय यासह 80 सरकारी रुग्णालयांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा गुरुवारी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता खोऱ्यातील रुग्ण तसंच आरोग्य सेवा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याची मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेत मंजूर करण्यात आलाय. त्याला तो घटनात्मक अथवा कायदेशीररित्या वैध नसल्याचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी स्पष्ट केलंय. तर प्रयोगशाळांशी संलग्न असलेल्या पॅथॉलॉजिस्टच्या डिजिटल स्वाक्षरी अहवाल देणं अमान्य असल्याचं राज्य वैद्यकीय परिषदेनं स्पष्ट केलंय आणि त्यामुळे आता अशा रीतीनं डिजिटल स्वाक्षरीनं अहवाल देणाऱ्या पॅथॉलॉजिस्ट विरोधात तक्रार आल्यास चौकशी आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे संकेत परिषदेनं दिले. तर मी आभासी जगात जगते मीटू मोहिमेमुळे महिला सशक्तीकरण आणि लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल झालाय यावर माझा विश्वास आहे असं सनी लिओनं म्हटलंय. मी कोणत्याही कार्यालयात काम करत नाही. मी वास्तविक जगात जगत नाही. मात्र महिलांवर होणाऱ्या शोषणाविरोधात त्यांनी आवाज उठवला पाहिजे. या संदर्भात बोललं पाहिजे असं देखील सनी म्हणाली. तर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचं नाव घोषित झाल्यानंतर त्यांचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सत्कार करण्यात आलाय. नाट्य संमेलनाची तारीख आणि ठिकाण अद्याप घोषित व्हायचंय. तर संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुका हा प्रकार टाळावा आणि अध्यक्ष घोषित करावा असं डॉक्टर पटेल म्हणाले.
तर अनन्या हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर अनेक पुरस्कार मिळवत गाजत असताना याच नाटकावर आधारित सिनेमाची घोषणा झाली आहे. नाटकात ऋतुजा वागवे ही अभिनेत्री होती, परंतु अनन्या या सिनेमात ऋता दुर्गळेची वर्णी लागली आहे. रवी जाधव यांची निर्मिती असून दिग्दर्शन प्रताप फड यांचं असणार आहे आणि एका तरुणीनं शारीरिक उणीवेवर मात करत दिलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे.